ताडोबा सिरीजच्या शेवटच्या भागात आपलं स्वागत आहे. आजची लास्ट सफारी आहे जी आपण अगरझरी गेटमधून चालू करणार आहोत. मेन गेट रिसॉर्टपासून थोडं लांब असल्यामुळे आम्ही सकाळी लवकरच आवरून अगरझरी गेटकडे धाव घेतली. सकाळ सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये आम्हाला सगळ्यांनाच थंड थंड हवेची झुळूक बसत होती. गेटच्या समोर जिप्सीमध्ये बसून आम्ही थोडी वाट बघून आम्ही आमच्या सफारीला सुरुवात केली. माझ्याबरोबर आहे सफारीमध्ये शेखाग, प्रियांका जिप्सी, राहुल साठे, इंद्रनील चव्हाण, सागर बंद, एंड द सेलिब्रिटी रुपेश. प्राण्यांच्या पाऊलखुणा शोधत शोधत आम्ही त्यांचा शोध सुरू केला. दुसऱ्या जिप्सीमध्ये असलेल्या गाईड भाऊंना वाघांच्या पाऊलांच्या काही खुणा दिसल्या. त्यांच्या बरोबर पाठी जात जात आम्हाला थोडा वेळ पुढे गेल्यावरती ऐकू आली ती म्हणजे कॉलिंग. आणि या ठिकाणी का नाही, कारण तर या ठिकाणी रात्रभर ते ऑलरेडी होतेच, त्याच्यामुळे त्या आवाजामध्ये थांबलेच नाही ॲनिमल कोणते. तो चुकून सांबर्डीवर आला इकडे म्हणून कॉलिंग झाली. There's one more tiger here. Okay. On his back. Jacket. काय रे, हा कुठला टायगर आहे माहिती आहे? त्या नवा दादा, हा सोमालियन टायगर आहे. अच्छा, म्हणून तो राहले. सोमालियन टायगर आहे. हाऊ यू कॅन स्पॉट डिफरन्स बिटवीन इंडियन टायगर, सॉरी म्हणजे एशियन टायगर और आफ्रिकन टायगर्स? माय क्वेश्चन वॉज रॉन्ग. इंडियन इंडियन रॉयल बेंगाल टायगर, इंडो चायनीज टायगर, सियामीज टायगर, सायबेरियन टायगर, ग्रेट सायबेरियन टायगर. सायबेरियन इज द लार्जेस्ट वन. या ना कॅनडा, इकडे रशिया, रशिया आणि अमूरच्या जंगलामध्ये अमूरच्या आपली शेवटची चौथी सफारी पण झालेली आहे तिसऱ्या दिवशीची.
आपण आता कुठे रिसॉर्ट वर जायचं ना, तुला ते बाटली घ्यायची आहे का? सो आपला आजचा ट्रेक पण झालेला आहे आणि गोप्रो बंद पडलाय, आपला DSLR बंद पडलाय आणि आपण मित्रांची वाट बघतोय. पण आम्ही वाघ बघितलेले आहेत 1 and 2. येस. सो आता आपल्याला परत जायचं रिसॉर्ट वरती. रिसॉर्ट वरती आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन जेवायचंय आणि आपल्याला निघायचं नागपूर साठी, कारण की आपली संध्याकाळी 8 वाजताची ट्रेन आहे. चलो गाय. ह्या रिसॉर्ट मध्ये तुम्ही बघताय अशी झाडांची त्यांनी मस्तपैकी सोय केलेली आहे. आपल्या ज्या प्लास्टिकच्या बॉटल असतात त्या त्यांनी कापून व्यवस्थित अशा लावल्यात आणि त्याच्यामध्ये प्लांट्स लावले. चांगलं वाटतंय त्याच्यावर. इथे पण त्यांनी ह्या झाडाला बघत असाल तर त्यांनी ह्या झाडाला पण एक प्लास्टिकच्या बॉटलच्या अशा कुंड्या प्लांट केल्यात, वेली लावले त्याच्यामध्ये. तिकडे समोर त्या साईडला स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये तर आम्हाला काही जायला मिळालं नाही, कारण की आमच्या बॅक टू बॅक सफाऱ्याच होत्या 2-3 दिवस आणि संध्याकाळची थंडी पण होती बऱ्यापैकी. सो इथे आम्ही ह्या साईडला आम्ही कॅम्प फायर वगैरे करायचो आणि संध्याकाळचा टाईम स्पेंड करायचो. आणि इथे बऱ्यापैकी ह्या लोकांनी झाडं लावले आहेत रिसॉर्ट्समध्ये. व्हेरी गुड रिसॉर्ट, व्हेरी गुड फूड. स्टाफ पण इकडचा खूप मस्त आहे, हेल्पफुल आहे. जंगलामधले बघितलेले प्राणी आणि सफारी दरम्यान केलेली मजा याच्या आठवणी घेऊन आम्ही चालू केला परतीच्या मार्गाचा प्रवास घरी जाण्यासाठी. ताडोबाचा गेट सोडून जरी आम्ही पुढे आलो असलो तरी आमची मनं त्या जंगलामध्येच घुटमळलेली होती. खरं सांगू तर आपण इथे येताना वाघ बघण्याच्या उद्दिष्टाने येतो, पण जेव्हा आपण जंगलामध्ये पाऊल ठेवतो तेव्हा वाघासोबत आपण बऱ्याचशा इतर गोष्टी एक्सपिरियन्स करतो. मग ते सकाळ सकाळी लवकर उठून केलेला जिपचा प्रवास, जिप्सीमधून गाईड मित्रांच्या सोबत घेतलेली जंगलाची इन्फॉर्मेशन आणि त्यांचा आधीचा एक्सपिरियन्स, जंगलामध्ये स्पॉट केलेले क्यूट आणि निरागसचे जंगली प्राणी, तिथली हवा, तिथली झाडं आणि तिथली शांतता, हे सगळं अनुभवायचा जबरदस्त एक्सपिरियन्स आम्ही इथे घेतला. ताडोबामध्ये वाघ बिबट्या तर दिसतो, पण इथे येताना तुम्ही एक वेगळं काहीतरी अनुभवायला मिळेल या उद्दिष्टाने या. मला खात्री आहे इथे आल्यानंतर तुमचा हा एक्सपिरियन्स लाईफ टाईमसाठीचा असू शकतो आणि तुम्हाला या नेचरकडे तो आणखीन आकर्षित करू शकतो. मग तुम्ही कधी करताय तुमच्या सफारीचा प्लॅन? सफारीचं बुकिंग तुम्ही ऑनलाईन करू शकता त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. पण त्याचबरोबर तुम्हाला हे सगळं जर कोणी अरेंज करून दिलं आणि ते पण इथल्या राहण्या खाण्याच्या सोयीनुसार आणि मेन म्हणजे तुमच्या शेड्यूल आणि तुमच्या सोयीनुसार, तर किती मस्त. आपला मित्र आहे अक्षय घाग, एक उत्तम वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. तो तुम्हाला मदत करू शकतो तुमची पूर्ण सफारी प्लॅन करण्यासाठी तुमच्या सोयी आणि तुमच्या शेड्यूलनुसार. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण आपल्या दुसऱ्या कुठल्या तरी ट्रॅव्हल सिरीजमध्ये. तोपर्यंत थँक्यू.